नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्र हो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सहा वाजून तीस मिनटं झालेले आहेत मित्र हो आपण यूट्यूबवर बघतच असाल की दिनांक दहा फेब्रुवारी ते बारा ती ते तेरा फेब्रुवारी दरम्यान आपल्या राज्यामध्ये पाऊस होणार अशा बातम्या समोर येत आहे तर मित्रो हवामान हो खात्याने संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट दिलेली असून त्या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं बिलकला नक्की प्रेस करा मित्रो काही वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार आपल्या राज्यातील विदर्भातील बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे यावेळेस गारपीट होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येऊ शकत नाही कारण हा अवकाळी पाऊस आहे पण काही वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक दहा फेब्रुवारी ते बारा ते तेरा फेब्रुवारी दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता दा, दाखवत आहे दा हवामान खात्याने दिलेला जो अंदाज आहे त्यानुसार मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस दिनांक दहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी दरम्यान होण्याचा अंदाज आहे हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार मित्र हो गोंदिया भंडारा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तर भंडारा जिल्ह्याचा जो काही पश्चिमेकडील भाग आहे सोबतच चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती अकोला या जिल्ह्याचा जो पूर्वेकडील भाग आहे सोबतच वाशिम जिल्ह्याचा जो काही पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे सोबतच अमरावती अकोला बुलढाणा आहे जालना वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका सर्वचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे यासोबतच हिंगोली आहे परभणी नांदेड लातूर या, या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमीधिक प्रमाणात हलका सर्वचा पाऊस आणि ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळू शकते तर धाराशिवाय बीड आहे सोलापूर या सुद्धा बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे दहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी दरम्यान आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार हे निश्चित आहे